माझ्या सहकार्या अंजू भगिनी आणि इतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिथी मी बाळापरक यांच्याबद्दल आता सांगू शकतो की मी लहानापण आमच्या म्हणजे आई वडिलांची पुण्याई म्हणून आम्हाला या इथे आज नोकरी भेटली आणि त्यांचं सत्कार म्हणजे हे त्यांचं जे त्यांनी लावलेलं नोकरीबद्दल आणि त्यावेळी त्या तसे सहकार्य म्हणजे साहेब पण होते तिथे त्यांना माणुसकी होती सर्व काही देवासारखी माणसं होती म्हणून आज आम्ही इथे आलो. आमचं बालपण म्हणजे लहानपणापासून इकडे आम्ही राहिलो. बाळापरक, मनोहर नवाळे, पुष्पा, इतर प्रदीप सोलंकी हे सर्व आमचे कर्मचारी म्हणजे आमचे वडील इथे कामाला होते आणि त्यांची पुण्याई म्हणून आम्हाला आज इथपर्यंत दिवस दिसले आणि त्यांनी जसं काम केलं तसं त्यांच्या मुलांनी पण आजपर्यंत इथे काम करून दाखवलं. त्यांचा कधी म्हणजे अपमानस्पद केला नाही. आणि सांगायचं म्हणजे बाळापरक म्हणजे आम्ही त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे पहिल्यांदा म्हणजे लहानपणापासून त्यांना बाळापरकपासून सांगायचं म्हणजे लहानपणापासून त्यांना म्हणजे लहानपणापासून म्हणजे दहावीपर्यंत आम्ही गेलो. त्यापासून ज्यावेळी पहिल्या शिक्षणेत आनंद गीते म्हणून होते तर मी लहान लहान असताना त्याच्याबरोबर त्यांनी आम्हाला शिकवलं ते आम्ही त्यांचं सहकार्य त्यांच्याबरोबर आम्ही जायचो. तेव्हा एवढी राजकारणाची पण आवड नव्हती. शाळा कॉलेज कोण आम्ही त्यांच्या तेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे पण आमचे खरं आदरणीय होते. आम्हाला खूप त्यांच्याबरोबर आदर आणि आम्ही त्यांचं भाषण सांगायला ॲज अ मी बाळापरक आणि आम्ही कुठे असो शिवाजी देतात कुठे असो आम्ही आवडीने जायचो. तेव्हा खूप आम्हाला असं वाटायचं की कोणतरी आमचं आहे आणि आणि तिथे पण बरोबर आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. आणि त्याच्यानंतर मला शिवसेनासह बरेच वर्ष कार्य करते. जगन परबरोबर पण जगन परब माननीय जगन परब साहेबांबरोबर त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर बरेच वर्ष मग आता त्यानंतर काँग्रेसबरोबर आहे आणि त्यांचं ते राजकारण म्हणजे आपलं घर संसार सांभाळून त्यांनी राजकारणात पण त्यांनी खूप कार्य म्हणजे केलं. आम्हाला तेवढं ते करताना आम्ही त्यांच्या फक्त पाठीशी असायचो आणि एवढं करून आपल्या त्यांचं परिवार मुलांना वगैरे चांगलं शिकवलं. आज मुलं बाहेरच्या देशात कामाला आहेत त्यांच्या बिझनेस पण होत्या त्यांनी पण सहकार्य त्यांना दिलं. आणि राजकारणात असताना असं एक मनुष्य की एक चाळीत राहायचं महाराज गिरा देसाईला म्हणून आमच्या इथे पहिलं स्टाफ कडून जर पण त्यांना सहकार्य भेटलं नाही आम्हाला परत मुलाच्या ना जागेवर आपल्याला स्टाफ कडूनच मिळेल. आम्ही खूप झगडलो पण आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही बाहेर गेलो. कारण त्यांनी पहिलं तिकडे महाराज आता तिकडे गिरा देसाईला तिथे चाळीत राहिली कित्येक वर्ष चाळीत राहिले तरी पण त्यावेळी ते कार्यकर्त होते त्यावेळी आणि त्याच्यानंतर पण आंबोलीमध्ये माथाडवाडा वगैरे तिथे त्यांनी मिळेल म्हणजे त्यांचे रेसिडेंट चेंज होते. पण मला सतत वाटायचं की हे एवढं राजकारण असून एवढं सामाजिक कार्यकर्ते करत असून सुद्धा त्यांनी कुठला गैरप्रकार किंवा गैरफायदा नाही घेतला. नाहीतर आज ओढत असताना एखादा मनुष्य एवढं कार्यकर्त असताना एखादा ब्लॉकमध्ये राहायचं. पण त्यांनी सर्वांचं खरोखरच उल्लेखनीय असं त्यांची कामगिरी आहे. समाजकार्य असो काय असो सार्वजनिक कार्य असो गणपती गणेशोत्सव असो नवरात्र उत्सव असो सगळे एकदम एकाने भाग आहे. आज जरी तिथून स्टाफपासून नेवाले तरी पण ते आज तिथे कार्यरत सार्वजनिक असतो नवरात्र उत्सव असं काही तर म्हणजे सर्वांना मदत करत आहे. फक्त ते सर्वांचे याच्यात मिसळायचे नाही कारण त्यांना जे खोटं असेल ते त्यांना अजिबात पटायचं नाही. त्यांना ताबडतोब राग येते एक त्यांची ती वृत्ती येते आणि ते खरं करत जे आपल्याला खोटं समज पाडतात त्याच्यामुळे तो राग येतात. ते पण माझं आम्ही पण त्याला समजून घ्यायचं की हां काहीतरी वाटायचं असे आपले आज बाळापरक साहेब आज 33 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि आज कॉलेजला एवढा त्यांनी सहकार्य केलं त्यांच्यात राहिले सर्व मिळून मिसून राहिले आणि त्याबद्दल मी आज त्यांच्या सेवानिधीबद्दल त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्य समृद्ध सुखाचे समाधानाचे जाऊन 20 वर्ष.